नमस्कार, आपण पाहता न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। आणि आता जाऊया थेट पुण्याला। एनडीएची पासिंग आउट परेड पुण्याच्या खडकवासला इथे सुरू आहे। Represented India in yachting and sailing in the 16th Asian Games held in 2010 in China and won the silver medal. एनडीएच्या पासिंग आउट परेडची ही थेट दृश्य तुम्ही पाहता आहात। भारतीय सैन्य दलामध्ये अधिकाऱ्यांची तुकडी दाखल होत असते दरवर्षी, आणि या अधिकाऱ्यांच्या तुकडीची नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे इथली ही परेड। 217 कॅडेट्स आज इथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडतायत। एनडीएची 139वी पासिंग आउट परेड आहे आणि या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत भारताचे एअर चीफ मार्शल राकेश कुमार भदौरिया। कडक शिस्त आणि वक्तशीरपणा, नेमकेपणा, निकट कलम में ते चाल से मन से गुजरेगा नंबर एक कंटिजेंट आगे ब्रेक दैने चलेगा दैने accompanied by flypass. The first one was with three Chetak helicopters. The formation was flown by Wing Commander Veetha Kavale, Vayu Sena Medal, and Squadron Leader Sangram, 120th Course, Juliet Squadron. आणि आपण पाहतो कदम कदम बढाए जा या धूनवर हे एनडीएचे सगळे कॅडेट्स आपलं प्रशिक्षण पूर्ण करून आता आपापल्या विभागात अधिकारी म्हणून जॉईन होतील, काम करायला सुरुवात करतील। आणि अतिशय कठीण, अतिशय खडतर असा अभ्यासक्रम, शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा सर्व प्रकारच्या कसोट्यांवर ताऊन सुलाखून निघाल्यानंतर हे सगळे तरुण तडफदार भारताचं नेतृत्व करणारे आणि सीमेवर आपल्या तमाम सैनिकांच्या बरोबर भारताचं रक्षण करण्यासाठी कायमच तत्पर असणारे हे सगळे वीर जवान, विशेष सेवा मेडल, एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ साऊथ वेस्टर्न एअर कमांड 59th कोर्स डेल्टा स्क्वॉड्रन अँड विंग कमांडर आदित्य बाबा 102nd कोर्स। आणि ही 139वी परेड एनडीएची, आणि यासाठी
एअर चीफ मार्शल राकेश कुमार भदौरिया हे उपस्थित आहेत. या परेडकडे आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास बातमी आहे पंढरपुरातून. आजचा दिवस राज्य सरकारसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण मराठा क्रांती मोर्चाची पंढरपूर ते मंत्रालय अशी आक्रोश दिंडी सुरू होते. त्याच वेळेला मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानावर मशाल मोर्चा सुद्धा धडकणार आहे. मराठा समाजातले एक नेते विनायक मेटे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत, त्यामुळे मातोश्रीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. इकडे पंढरपुरात मराठा क्रांती ठोक मोर्चानं इशारा दिला आहे, उद्या आंदोलन होणारच, आम्हाला प्रतिबंधात्मक नोटिसा दिलेत याचा आम्ही निषेध करतो असंही त्यांनी म्हटलंय. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासोबत बैठकीत चर्चा झाली नाही, फक्त नोटिसा दिल्या गेल्या असंही मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर जर आम्हाला अटक केली तर राज्यातील मराठे गप्प बसणार नाहीत, राज्यभरात त्याचे पडसाद उमटतील असा इशाराही आंदोलकांच्या वतीनं देण्यात आला. मराठे घाबरत नाहीत, सरकार घाबरतंय मराठ्यांना. हे तर शोकांत आहे महाराष्ट्रात, मराठा समाजाची आम्ही ठरवू मोर्चा मराठ्याचा अडवणं हे महाराष्ट्रात कुणाच्यात हिंमत नाही, आणि अडवला तर त्याचे परिणाम महाराष्ट्रात होतील, ते सरकारने तयार राहावं बघणार. परंतु आम्हीही सोशल डिस्टन्सिंग कोरोनाचे नियम पाळून सगळं आंदोलन करणार आहे, आणि जर का अशा पद्धतीने आमचं प्रशासन गळचीपी करत असेल तर ह्याचा निषेध हा महाराष्ट्रात होईल आणि उद्रेक होईल. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, तसंच सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत थेट पंढरपुरातून. सुरुवातीला जाऊयात अजितकडे. अजित, मातोश्रीच्या बाहेर कशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली? मुलींजी, मातोश्रीच्या बाहेर म्हणजे आपल्याला माहिती आहे की आता हे मुख्यमंत्री निवासस्थान आहे, त्यामुळे इथे येण्यास कोणालाही परवानगी नसते किंवा आंदोलन करण्यास देखील परवानगी नसते. त्यामुळे मातोश्रीवरून म्हणजे विनायक मेटे यांनी जो मार्ग सांगितलेला आहे की बांद्रा येथील शासकीय विश्रामगृह ते मातोश्रीपर्यंत ते मशाल मोर्चा काढणार आहेत, तर तो जो संपूर्ण रूट आहे तिथे बॅरिकेटिंग करण्यात आलेला आहे. तिथे पोलीस आहे, त्यांचा बंदोबस्त तिकडे वाढवला गेलेला आहे. म्हणजे मागे मातोश्री तुम्ही पाहू शकता, मातोश्रीवरती नेहमीपेक्षा थोडा जास्त बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आतल्या बाजूला त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे, पण साधारणपणे जो मुख्य बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण मार्ग जो आहे, जो मोर्चाचा मार्ग आहे त्या मार्गावरती त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तिकडे जर आपण कॅमेऱ्याची रेंज गेली तर पाहू शकतो की जो मार्ग इथून 50 मीटरच्या अंतरावरती बॅरिकेटिंग करण्यात आलेला आहे, आणि जे पोलिसांच्या गाड्या आहेत त्या गाड्या त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत, आणि पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये एकंदर मोर्चा जो आहे तो मातोश्री निवासस्थानापर्यंत पोहोचू नये याची काळजी जी आहे ती पोलिसांनी घेतलेली आहे. कारण का मातोश्री हे जे ठिकाण आहे हे या आधीपासूनच संवेदनशील ठिकाण म्हणून ओळखलं जातं, अति दक्षतेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. तेच आता ते मुख्यमंत्री निवासस्थान आहे, त्यामुळे इथपर्यंत पोहोचण्याकरता किंवा मोर्चे काढण्याकरता परवानगी नसते. अशा परिस्थितीमध्ये मुंबई पोलिसांनी जो संपूर्ण मोर्चेचा रूट आहे त्या संपूर्ण रूटला बॅरिकेटिंग करून तिथं पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे. मिलिंदजी, अजित तू राज आपल्यासोबत पंढरपुरात जाऊयात. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, पंढरपूर ही खरं तर भक्तीची नगरी, इथून सगळेजण भक्तीचा आणि प्रेमाचा संदेश घेऊन जातात, मात्र आज आक्रमक मराठ्यांचा एल्गार इथून बाहेर पडणार आहे. मिलिंद, राजकीय पक्षांना आता जे काही धार्मिक नगरी आहेत आपल्या, तिथूनच आपल्या आंदोलनाची सुरुवात करायची एक स्पर्धा लागली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण 2 दिवसाआधी भाजपच्या आध्यात्मिक विंगणी तुळजापुरात भवानीच्या मंदिरापासून आंदोलन केलं, आणि आज मराठा क्रांती ठोक मोर्चा पंढरपुरातील विठोबाच्या समोरून या ठिकाणाहून दिंडी घेऊन ते मुंबईला जाण्याचं त्यांचं आंदोलन आहे. मात्र महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मंदिर परिसरामध्ये 144 कलम लावलेला आहे, त्या ठिकाणी जमावबंदी करण्यात आलेली आहे, आणि मंदिराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर जे आहे बॅरिकेटिंग लावण्यात आलेलं आहे. दुसरी आणखी त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लातूर, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर आणि या भागातून जे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक येणार आहेत त्या प्रत्येक रस्त्यावर रात्रभरपासून बॅरिकेटिंग आहे, त्या ठिकाणी पोलीस तपासून चौकशी करतात. अनेक गाड्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या त्या ठिकाणी धरून ठेवलेल्या आहेत, आणि काल सायंकाळी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना वाटलं जिल्हाधिकारी बोलून काही चर्चा करतील किंवा त्याच्यातून तोडगा येईल किंवा आम्ही एक पाऊल पुढे घेऊ किंवा आम्ही आंदोलन करायचं की नाही करायचं याचा विचार करू,
मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी तिथं बोलवलं त्यांना कसल्याही पद्धतीची चौकशी नाही किंवा बैठक नाही, थेट त्यांना नोटिसा देऊन टाकल्या. त्यामुळे कुठेतरी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते थोडेसे संतापलेले आहेत आणि त्यांची भूमिका आधीपासूनच आहे की आजच्या दिवशी या ठिकाणाहून दिंडी निघणार म्हणजे निघणार. आता एक मत दोन आंदोलन आहेत, एक तर मशाल मोर्चा मुंबईमध्ये आहे आणि पंढरपुरामध्ये जे आहे दिंडी या ठिकाणाहून निघणार आहे. एकंदरीतच मोठा बंदोबस्त आहे, मात्र कार्यकर्ते मागे पाऊल घ्यायला तयार नाही, त्यामुळे पंढरपुरात तरी संघर्ष अटळ दिसतोय. ठीक आहे सिद्धार्थ, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि अजित मांढरे प्रतिनिधी आपल्याला मुंबईतून माहिती देत होते. अजित तुझंही धन्यवाद, आम्ही वेळोवेळी तुझ्याकडनं ही अपडेट घेत राहू. दरम्यान न्यूज 18 लोकमतच्या मोहिमेला मुंबई पोलिसांनी देखील साथ दिली असून यंदाच्या दिवाळीला फटाके फोडू नका, तसंच यंदाची दिवाळी अतिशय साधेपणाने साजरी करा असं आवाहन मुंबई पोलीस दलातील पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केलं. तर राज्यात सध्या कोरोनाचा काळ आहे, दिवाळीत सुद्धा कलम 144 अर्थात जमावबंदी मुंबई आणि परिसरात लागू असेल. यंदा मुंबईत कुठेही दिवाळी पहाट किंवा दिवाळीच्या निमित्तानं कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही असंही विश्वास नांगरे पाटील यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलंय. सध्या कोविडचा काळ आहे, वातावरणामध्ये प्रदूषण ऑलरेडी प्रदूषण वाढेल फटाके फोडले तर. दिवाळी काही दिवसांवर टेपलेली आहे. न्यूज 18 लोकमत सर्वांना आवाहन करते की यावेळी फटाके फोडूच नका, किंवा फोडले तरी खूप कमी प्रमाणामध्ये फोडा. मुंबई पोलीस म्हणून तुम्ही लोकांना काय आवाहन कराल, किंवा मुंबई पोलिसांनी अशा काही सूचना जारी केल्यात का? नाही, मुंबई पोलिसांनी 144 ची ऑर्डर काढलेली आहे, ती लॉकडाऊनच्या संदर्भाने आहे. जे निर्बंध पूर्वी पण होते ते आत्ता पण आहेत, काही शिथिल करण्यात आलेले आहेत. त्यात विशेषतः जमावबंदीच्या अनुषंगानं, कार्यक्रमाच्या अनुषंगानं निर्देश दिलेले आहेत. काही एस्टॅब्लिशमेंट उघड्या केलेल्या आहेत त्यालाही निर्बंध घालून दिलेले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं हे मॅन्डेटरी आहे. 5 नोव्हेंबर 2020 महाराष्ट्र शासनाने काही निर्देश दिलेले आहेत, ज्यामध्ये दिवाळी हा आनंदाचा सण आहे, उत्सव आहे, दिव्यांचा उत्सव आहे. पण या उत्सवाच्या दरम्यान तो साध्या पद्धतीनं कसा साजरा करता येईल, विशेषतः फटाके किंवा इतर काही आतिषबाजी असते त्याच्यामुळं धूर होतो, जो श्वसन संस्थेशी रिलेटेड जे आजार असतात त्यामुळं बळावू शकतात. त्यामुळे हे फटाके किंवा इतर आतिषबाजी करू नये अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर दिवाळी पहाटसारखे मोठे कार्यक्रम कुठले असतील तर ते पण करू नयेत. झूम, फेसबुक किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीनं घरातच बसून हे सण किंवा कार्यक्रम आयोजित केले जावेत. फटाक्यांचा विषय आहे, काही राज्यांनी आणि राज्यांच्या पोलिसांनी जाहीर केले स्पष्टपणे की यंदा फटाके फोडू नये, विशेषतः दिल्ली असेल किंवा राजस्थान असेल इथे फटाके पूर्ण फोडण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांमार्फत सरकारशी काही चर्चा झाली का, किंवा तसं काही इंटरनल चर्चा झाली का की यावर्षी फटाके फोडण्यावरती बंदी घालावी किंवा तशा सूचना जारी कराव्यात? अजून याच्यावरती निर्णय 144 ऑर्डरनी काही घेतलेला नाही आहे. निश्चितपणे याच्यावरती विचारमंथन सुरू आहे आणि जर काही निर्णय झाला तर तसं वेळेवर तुम्हाला कळवण्यात येईल. पुढे जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे मुंबई पोलिसांचंही आवाहन की शक्यतो फटाके फोडू नका किंवा कमीत कमी फटाके फोडा आणि या सगळ्या कोरोनाच्या काळात विविध प्रकारचे नियम त्याचं काटेकोरपणे पालन करा. इकडे राज्य सरकारनं डोळ्यावर पट्टी बांधली आहे का असा संतप्त सवाल भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. पिंपरीमध्ये महिलेचे डोळे फोडण्यात आले, नगरला बलात्कार झाला. पिंपरीत पेट्रोल पंपावर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला, मात्र सरकारला व्यक्त व्हावंसंच वाटलं नाही, हा असंवेदनशीलपणाचा कळस असल्याची टीका त्यांनी केली. फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हटल्याने जबाबदारी संपते का तुमची? आज राज्यामध्ये लेकीबाईंवरती जे हल्ले चालले, परवा जी तुम्ही नगरची घटना घ्या जिथे मुलीवरती बलात्कार झाला, 5 दिवसापूर्वी पिंपरीला पेट्रोल पंपवरती सामूहिक बलात्कार झाला, पुण्यामध्ये महिलेचे पाठलाग केले जात आहेत, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी कोण घेणार? बॉलिवूडला आम्ही धक्का लागू देणार नाही. अरे मग त्यांच्या बरोबरीने हे तुमच्यासाठी महत्वाचे राहिले नाहीत का? आता आज महिलांच्या काहीतरी प्रश्नांवरती मुख्यमंत्री त्या ठिकाणी बैठक घेणार आहेत असं आम्हाला कळलंय, आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाली पाहिजे. मला वाईट वाटतंय की सत्ताधारी पक्षामधले हॅवी वेट नेते पुण्यामध्ये राहत आहेत, एकाने सुद्धा याची दखल घेतली नाही. साताऱ्याचा शेतकरी अमेरिकन महिलेच्या आमिषाला बळी पडला आणि अमेरिकेत सैन्यात मोठ्या पदावर काम करत असल्याचं सांगून या महिलेनं या शेतकऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं आणि लाखो रुपयांचा गंडा घातला. पाहूया. साताऱ्यातील शेतकरी हनी ट्रॅपचा बळी.
अमेरिकन महिलेनं लावला लाखोंचा चुना. अमेरिकन सैन्यात असल्याचा महिलेचा बनाव. लष्करी ड्रेस, डोळ्यांवर चष्मा आणि देखणा चेहरा असलेली ही आहे मर्सी ग्रेस. अमेरिकन सैन्यात मोठ्या पदावर काम करत असल्याचं सांगून या मर्सी बाईनं साताऱ्याच्या शेतकऱ्याला हनी ट्रॅप मध्ये खेचलं. सध्या मर्सी ग्रेस अफगाणिस्तान मध्ये असल्याचं सांगितलं जातंय. मात्र साताऱ्याच्या शेतकऱ्याची आणि मर्सी मॅडमची फेसबुक ओळख झाली आणि मैत्री ही घट्ट झाली. मग तिने भारतात $10,00,000 गुंतवणूक करायची असं सांगितलं आणि या शेतकऱ्याला तब्बल 40,00,000 रुपयांना गंडा घातला. ते US आर्मी मध्ये उच्च पदावर आहे आणि ते अफगाणिस्तान येथे पोस्टेड आहे आणि ते त्यांच्या पोस्टिंग संपल्यानंतर भारत देशात येऊन एक शॉपिंग मॉल उघडायचे आहे. त्यांनी त्यासाठी फिर्यादी यांच्या आर्थिक मदत लागेल अशा बहाना करून त्यांच्याकडून 40,00,000 रुपये घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आलेली. मर्सी आणि या शेतकऱ्याचं व्हॉट्सअपवरही बोलणं सुरू होतं. अचानक शेतकऱ्याला मर्सीच्या मॅनेजरचा फोन आला आणि मर्सीनं तुम्हाला $10,00,000 पाठवल्याचं त्यांना सांगितलं आणि इथेच फसगत झाली. तिने असं सांगितलं की तिच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसे आहेत आणि ते पैसे ती इन्व्हेस्ट करू इच्छिते. ह्यानी ह्याचा विश्वास तिच्यावर संपादन केला होता. त्यांनी मग इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून काही तिला सूचना केल्या होत्या आणि मग त्यांनी एक छोटासा मॉल चालू करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू होते. त्याकरता तिने काही दिवसापूर्वी तिला त्यांना फोन करून सांगितलं की मी $10,00,000 तुम्हाला पाठवलेले आहेत, ते तुम्ही आमचे एजंट तिथले कॉन्टॅक्ट करतील, त्यांच्या थ्रू तुम्ही घ्या ते म्हणून. या ग्रेसी बाईंना दिल्लीतले 7 जण मदत करत होते. त्यात एका नायजेरियन नागरिकाचाही सहभाग होता. डोंगरी पोलिसांनी दिल्लीत जाऊन त्या सगळ्यांच्या मुसक्या आवळल्या. पैसे पाठवले ते मर्सी ग्रेस यांनी, ते पैसे आले इंडियामध्ये पण ते एअरपोर्टला पकडले गेलेत आणि ते तुमच्या नावाने पकडले पाठवले असल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर आपण ते केस न होण्यासाठी जे काही करता येईल ते करावं लागेल आणि तुम्हाला आम्ही सांगतो त्या अकाउंटमध्ये काही पैसे टाकावं लागतील असं त्यांना थोडंसं ब्लॅकमेल टाईप म्हणा आणि थोडंसं विश्वास संपादन करून त्यांच्याकडनं 2 महिन्याच्या कालावधीमध्ये 39,80,000 रुपये त्यांनी घेतले. सोशल मीडियाच्या माध्यमातून मर्सी ग्रेसनं अनेकांना गंडा घातलाय. तिच्यावर आणि तिच्या टीमवर अनेक गुन्हेही दाखल आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह अजित मांढरे, News18 लोकमत, मुंबई. आणि आता टीव्ही वाहिन्यांच्या जगतातली, वृत्तवाहिन्यांच्या जगतातली एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, पुरस्काराची, तुमच्या आवडत्या News18 लोकमतवर मोहोर उमटवणारी. NTA अवॉर्ड्समध्ये पुन्हा एकदा News18 लोकमतनं बाजी मारली. News18 लोकमतला सर्वाधिक 3 पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात अरे वाचवा ही मोहीम, जी वृत्तमालिका News18 लोकमतनं हाती घेतली होती, तर News18 लोकमतनं जो पुढाकार घेतला त्यावर पुरस्काराची मोहर उमटली. बेस्ट व्हिडिओ एडिटर म्हणून आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट, आमचे व्हिडिओ एडिटर प्रसाद मेस्त्री यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसंच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेला News18 लोकमतनं जे कव्हरेज केलं होतं त्याच्या प्रोमोला सुद्धा अवॉर्ड जाहीर झालाय. या सोबतच या बुलेटिनमध्ये इथे सांगूया. ताज्या बातम्यांचा ओघ News18 लोकमतवर सुरूच राहील.